नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर सेतू अभ्यासक्रम 2022-23 विषय मराठी इयत्ता 9वी याचा आजचा 7वा आणि 8व्या दिवसाचा हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर आपण पाहत आहात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्याला अगदी शेवटपर्यंत पाहायचंय, वहीमध्ये लिहून घ्या. सेतू अभ्यास वही मध्ये क्षेत्र आहे वाचन लेखन. संकल्पना आजच्या साठी आहे समास. समासावर अध्ययन निष्पत्ती आहे पा व्याकरण घटकाची माहिती घेणं आणि त्याचा लेखनामध्ये योग्य वापर करता येणं. उदाहरणार्थ विभक्ती, प्रयोग जे कर्तरी कर्मणी आणि बाह्य प्रयोग आहेत आणि संधी, स्वर संधी, व्यंजन संधी व विसर्ग संधी, अलंकार, यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा. समासामध्ये अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व व बहुव्रीही, अक्षरगणवृत्त, भुजंग प्रयात, वसंत, तिलका, मालिनी हे आपण जाणून घेऊया. चला आजच्या या तासाला खाली पहा. लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये आपल्याला अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत. याच्यावरून काही आपल्याला समास आणि सामासिक शब्द कसे असतात ते समजून घ्यायचे आहेत. वाक्य अ गट आहे, शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो. आम्ही वनातील भोजनाचा आनंद घेतला. मुलांनी मातीत खेळताना हात व पायांची काळजी घ्यावी. लंब उदर असलेल्या गणेशाला मोदक फार आवडतात. हे अ गटामध्ये आहे. आता तेच ब गटामध्ये पहा. शुभम दररोज व्यायाम करतो. इथे काय म्हटलंय? शुभम प्रत्येक दिवशी व्यायाम करतो. इथे काय म्हटलंय? शुभम दररोज व्यायाम करतो. आम्ही वनातील भोजनाचा आनंद घेतला. आम्ही वन भोजनाचा आनंद घेतला. मुलांनी मातीत खेळताना हात व पायांची काळजी घ्यावी. मुलांनी मातीत खेळताना हातपायाची काळजी घ्यावी. लंब उदर असलेल्या गणेशाला मोदक फार आवडतात. लंबोदर गणेशाला मोदक फार आवडतात. तर अशा पद्धतीने आहे. इथे आपण काय लक्षात घ्यायचंय की इथे प्रत्येक दिवशी न म्हणता त्याऐवजी आपण कुठला शब्द वापरतो? दररोज हा शब्द वापरतो. हा सामासिक शब्द आहे. इथे वनातील भोजनाचं म्हणण्यापेक्षा वन भोजन म्हणतो. इथे हात व पाय म्हणण्याऐवजी हातपाय म्हणतो आणि लंब उदर असं म्हणण्याऐवजी लंबोदर म्हणतो. तर याच्यावरून लक्षात घ्यायचंय आपण की आपल्याला वरील दिलेल्या दोन्ही गटातील वाक्याचा अर्थ कसा आहे, सारखा आहे की वेगवेगळा? तर सारखा आहे. कसा आहे? सारखा आहे. आपल्याला लक्षात घ्यायचंय सारखा आहे. इथे कसा आहे? सारखा. हे उत्तर त्याच बरोबर आहे, सारखा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरं पाहायचंय पा. दुसरी कृती दिलेली आहे पा. वरील दोन्ही गटात पहिल्या व दुसऱ्या वाक्यातील समान अर्थ असलेले शब्द शोधून लिहायचे. समान अर्थ असलेले. आता समान अर्थ असलेले शब्द कोणते कोणते आहेत इथे कृतीमध्ये उत्तर लिहावं लागेल तुम्हाला. प्रत्येक दिवशी त्याच्या समोर डॅश करून दररोज असं लिहायचं. समान अर्थ असलेले. वनातील भोजन, त्याच्या पुढे वन भोजन. मातीत म्हणजे हात व पाय, हात पाय आणि लंब उदर डॅश लंबोदर असे शब्द तिथे तुम्हाला लिहिणं इथे अपेक्षित आहे. इथे लिहायचे. त्यानंतर दुसऱ्या गटातील प्रत्येक वाक्यात दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले शब्द ओळखून लिहायचा आहे. म्हणजे तो फक्त इथे लिहायचा आहे. समजा पहिल्या याच्यातला दररोज हा लिहायचा आहे. इथे दुसरा लिहायचा आहे तुम्हाला वन भोजन. आणि तिसरा लिहायचा आहे इथे कुठला येणार आहे? तर लंबोदर. कुठला येणार? लंबोदर. हा पण लिहायचा समोर. हे लंबोदर लिहायचा. लंबोदर असे तीन शब्द येतात. आता खालची कृती दिली पहा. दुसऱ्या गटातील दोन एकत्र येणाऱ्या शब्दापैकी कोणता शब्द महत्वाचा आहे ते शोधून लिहा. एकत्र येणाऱ्या शब्दापैकी कोणता शब्द महत्वाचा आहे? आता पहिल्या याच्यामध्ये पहा. दररोज याच्यामध्ये दर अधिक रोज म्हणजे प्रत्येक दिवशी. तर प्रत्येक हा शब्द महत्वाचा आहे. प्रत्येक
पहिले ह्याच्यातलं अलग लक्षात. इथे प्रत्येक येईल. त्यानंतर म्हणजे पहिला महत्त्वाचा आहे म्हणजे सामासिक शब्द होतो आता समास पण ओळखता आले पाहिजे. दुसऱ्या याच्यामध्ये हा दिलेला आहे, कोणता दिलेला आहे आपण लक्षात घ्यायचा आहे. दुसरा दिलेला आहे वन भोजन, वनातील भोजन म्हणजे पहिलाच महत्त्वाचा आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये लंबोदर, लांब आहे उदर असे तो, लंब उदर म्हणजे लंब हेच महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीने हा पहिलं पद जिथे महत्वाचं आहे, दोन पद आहेत लंब आणि उदर, हे दोन्ही पद ज्या मग समास कसे आहेत हे जर ओळखायचे असतील तुम्हाला तर खाली समासाची सराव सांगितलेला आहे. पहा, पहिला आहे अव्ययीभाव समास. दर साल, मी दर साल तुला भेटायला येईल. विद्यार्थ्यांनी प्रतिदिन नियमित अभ्यास करावा. अशोक शाळेत सतत गैरहजर राहतो आणि मुले बेभान सायकल चालवतात. अजय नेहमी बिनधास्त राहतो. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. आता याच्यामध्ये जो शब्द आहे पा, प्रत्येक वर्षी, दररोज म्हणजे प्रतिदिन, गैरहजर गैरहजर आणि बेभान भान नसलेला, त्यानंतर बे अधिक भान आणि बिंद अधिक धास्त. तर याच्यामध्ये सर्वांमध्ये पहिलं पद महत्वाचं आहे म्हणून इथे अव्ययी भाव समास होतो. जिथे दुसरं पद महत्वाचं आहे, आता इथे पा, तोंड पाठ, तोंड नाही महत्वाचं इथे, तोंड तोंडाने पाठ, इथे दुसरं पद महत्वाचं आहे. जिथे दुसरं पद महत्वाचं आहे तिथे तत्पुरुष समास होतो. देवघर, घर महत्वाचं इथे. नंतर महान असे राष्ट्र म्हणजे राष्ट्र इथे महत्वाचं आहे म्हणून दुसरं पद महत्वाचं आहे. घंटानाद, घंटेचा नाद म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे. पुरण पोळी, पुरणाची पोळी, पोळी हे पद महत्वाचं आहे. पंचारती, पाच आरत्यांचा समूह, तिथे सुद्धा दुसरं पद महत्वाचं आहे. म्हणजे जिथे दुसरं पद महत्वाचं तिथे तत्पुरुष समास होतो. त्यानंतर द्वंद्व समास पा, करवंदांची चव आंबट गोड असते. आता आंबट गोड दोन्ही पद महत्वाचे तिथे म्हणून द्वंद्व समास आहे. विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू, पास नापास, पास किंवा नापास असं येतं इथे. चहा व पाणी, नदी नाले, नदी आणि नाले दोन्ही महत्वाचे. भाजीपाला, भाजीपाला. त्यानंतर बहुव्रीही समास जिथे दोन्ही पद महत्वाचे नसतात आणि तिसरंच पद महत्वाचं असतं. नीलकंठेश्वर, नीलकंठेश्वर निळे आहे कंठ ज्याला असा तो म्हणजे शंकर, तिसरंच पद महत्वाचं आहे. निरस, नाही रस ज्याच्यामध्ये असा तो, निरस. आणि पितांबर, पिवळे अस्त्र परिधान, वस्त्र परिधान करणारा तो म्हणजे विष्णू. म्हणजे तिसरंच पद महत्वाचं आहे म्हणून याच्यामधून आपल्याला तीनही समासावर आपल्याला चर्चा करायची. तर सर्वप्रथम आपण चर्चा करूया, तीनही पदावर चर्चा करूया एकदा, जे तुमच्या लक्षात येईल. इथे आपण चर्चा करूया. अव्ययीभाव समास पाहूया आपण. जेव्हा समासातील पहिले पद किंवा शब्द बहुधा अव्यय असून ते महत्वाचं असतं आणि या सामासिक शब्दाचा उपयोग क्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. हे लिहून घ्यायचं विद्यार्थ्यांना. अव्ययीभाव समासाची ही व्याख्या आहे, म्हणजे लक्षण आहे की जेव्हा समासामध्ये पहिलं पद किंवा शब्द जो असतो तो अव्यय असून तो महत्वाचा असतो त्याला आपण क्रिया विशेषणासारखा त्याचा वापर करतो तेव्हा त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. उदाहरणार्थ पहा, दररोज, दररोज हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे प्रत्येक दिवशी. आधी इथे पहिलं पद महत्वाचं आहे म्हणून पुढे पहा, आमरण, मरणापर्यंत, म्हणजे आमरण हा शब्द सुद्धा त्याचा विग्रह आहे मरणापर्यंत. यामध्ये आ हा उपसर्ग आहे म्हणून अव्ययी भाव समास असं म्हणतात त्याला.
संस्कृत मध्ये हे उपसर्ग अव्यय म्हणून वापरलं जातं। आता समासाचे त्यावरून दुसरा प्रकार पहा, कोणता? तत्पुरुष समास। ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो तेव्हा त्यास समास तत्पुरुष समास असे म्हणतात। त्याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये आणि विग्रह करताना विभक्ती प्रत्यय योजावे लागतात अर्थाच्या दृष्टीने गाळलेले। तर तिथे पाहूया आपण, इथे दिलेले आहे पहा, लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल, त्रिकोण, अतिथी राजाची आज्ञा। तर अशा पद्धतीने जो तत्पुरुष समासाची उदाहरण आपल्याला पाहता येतील। यानंतर आपल्याला पाहायचंय की राजाची आज्ञा, राजाज्ञा, सामासिक शब्द तयार झाला, आठ अंगांचा समूह अष्टांग, आणि दुसरा जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहता येईल पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष पुरुषोत्तम। आधी ते द्वंद्व समासाचा प्रकार पाहायचा। तिसरा, जिथे दोन्ही पद महत्वाची येत समान दर्जाची असतात तेव्हा द्वंद्व समास होतो, हे लिहून घ्या। द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये आहेत, कोणती? द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाची, दोन्ही पद समान दर्जाची, आणि या दोन्ही समास सामाजिक शब्दाचा विग्रह केला जातो तेव्हा ती पदे एकमेकांना उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, म्हणजे आणि, पण, परंतु, किंवा या शब्दांनी ती जोडलेली असतात। जसं भाजी किंवा पाला, पुण्य किंवा वाईट, पाप पुण्य, अशी बरे वाईट, अशी दोन्ही पण महत्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास होतो। त्यानंतर पुढचं आहे, त्याची उदाहरणे दिली पहा, दोन्ही पद मिसळ पाव, मिसळ आणि पाव असं लिहिलेलं आहे। त्यानंतर बहुव्रीही समास पाहू पुढचा, जिथे दोन्ही पद महत्वाची नसून त्या अर्थापेक्षा वेगळ्याच अशा वस्तूचा किंवा नामाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास होतो, हे लक्षण लिहून घ्या। किंवा ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची नसून दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा तेथे सामासिक शब्दाचे विशेषण असते, त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात। आता त्याची काही वैशिष्ट्ये पाहू आपण, तर इथे वैशिष्ट्ये पाहता येतील आपल्याला की पवनसूत, पवनाचा सूत म्हणजे मारुती असं म्हटलेलं आहे। पवनसूत हा सामासिक शब्द आहे तर पवनाचा सूत हा त्याचा विग्रह आहे, म्हणून पवन आणि सुती दोन्ही पदे महत्वाची नाही तिथं। इथं मारुती किंवा हनुमान हा तिसऱ्याच पदाचा तिथं बोध होतो म्हणून ते विशेषण आहे आणि म्हणून ते महत्वाचं आहे, बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे। त्यानंतर पुढची ज्या कृती आहे पा, खालील सामासिक शब्दांचा योग्य पर्यायामधून ओळखून लिहायचा आहे आपल्याला। दशानन, दशानन म्हणजे ज्याचे आनंद म्हणजे ज्याचे मुख दहा आहेत असा तो, दशानन। मग इथे कोणता समास येईल तो आपण पाहूया एकदा, तुम्ही सांगा भाऊ, मी तुम्हाला विग्रह करून, मीठ आणि भाकर दोन्ही महत्वाचे आहेत, मग इथे कोणता येईल? द्वंद्व समास, राजवाडा, राजाचा वाडा। चला उत्तर पाहूया आपण, हा पहिल्याच बहुव्रीही समास, दुसऱ्याच द्वंद्व समास, तिसऱ्याच तत्पुरुष समास, आणि चौथ्याच अव्ययीभाव समास, असे चारही समासाची उत्तर लिहायची, उत्तर लिहून घ्या व्यवस्थित, पॉज करून लिहित चला। पुढे पाहूया आपण, म्हणजे इथे उत्तर समोर लिहायची आपल्याला इथे त्याच्या पुढे, तर अशा पद्धतीने आपण सराव केलेला आहे सामासिक शब्दांचा। त्यानंतर आपल्याला पाहायचंय की त्या शब्दांची जे पा, खालील सामासिक शब्द आणि त्यांचे विग्रह यांच्यात जोड्या लावायच्या। सर्वप्रथम पा, घरोघरी, ब गटामध्ये काय जोडीन त्याची? प्रत्येक घरी, ब। पंचार्थी, क, पाच आरत्यांचा समूह, त्याच्या समोर जोडी लावायची। आणि लंबोदर, लंबा हे उदर ज्याचे असा तो, म्हणजे हे उत्तर येतील त्याचे, अशा पद्धतीने जोड्या लावा लागतील। म्हणजे याची ही जोडी आहे, याची ही जोडी आहे, आणि याची ही जोडी आहे, अशा पद्धतीने या जोड्या लावता येतील।
आता खालील सामासिक शब्दांचा प्रकार ओळखून लिहायचा आहे. पदोपदी, महादेव, तर याचा प्रकार ओळखून आपल्याला लिहायचा आहे. आई वडील, अनंत, तर पहा पदोपदी म्हणजे प्रत्येक पदाला हे उत्तर लिहायचं, प्रत्येक पदाला. महादेव, महान असा देव, पहा. आणि आई वडील, आई आणि वडील. त्यानंतर नाही अंत ज्याला असा तो, म्हणजे बहुव्रीही समास आहे हे. कर्मधारय समासाचं उदाहरण आहे, म्हणजे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे हे. महान असा देव हे अव्ययीभाव समास, तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे म्हणजे प्रत्येकाचं अशा पद्धतीने. आई आणि वडील द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे? द्वंद्व समास. इथे द्वंद्व समास, द्वंद्व, द्वंद्व समासच उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपण जो डे 8 आहे तो आज म्हणजे 8वा दिवस आपण अगदी व्यवस्थित व्याकरणचा महत्वाचा असा म्हणजे सामासिक शब्द म्हणजे काय, समास म्हणजे काय आणि समासाची व्याख्या, असं 7वा आणि 8वा दिवस आपण आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये पाहिला. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.